जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली. या याचिकेवर पुढची सुनावणी 23 मार्चला होणार आहे. संविधानानं प्रत्येकाला विरोधाचा अधिकार दिला आहे असं हायकोर्टानं म्हटलं, तर सरकारनं हा संप बेकायदेशीर असल्याचं कोर्टात म्हटलंय. तर कोर्टानं काय या संदर्भात म्हटलेलं आहे नेमकं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. संविधानाकडून प्रत्येकाला विरोधाचा अधिकार आहे असं कोर्टानं म्हटलंय. सर्वसामान्यांना त्रास होण्यासाठी सरकार काय करते, वैद्यकीय शिक्षण सुविधांवर काय परिणाम होतोय, संपावर तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र देण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.